क्लासरूमच्या माध्यमातून आम्हाला जे शिक्षण दिलं आमच्या मुलांना आणि आम्हाला आणि खूप छान प्रेरणा दिली की आम्हाला जगाशी कनेक्ट होता यावं यासाठी. आणि आता जग खूप फास्ट चाललंय पुढे, तर आम्हाला याच्यामध्ये यायचं आहे खूप. आमच्या म्हणजे आम्हाला इच्छा आहे खूप आम्हाला की या फास्टच्या याच्यामध्ये जगामध्ये आम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये यायचं, आमच्या मुलांना यायचं आहे. तर आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढे असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला करत राहू, कारण आमच्या रुरल एरिया आहे, आमच्या मुलांना हे जे साधनं आहेत तर हे म्हणजे त्यांना उपलब्ध तर कमी आहे या मुलांना. तसं मुलं खूप टॅलेंट आहे, आमच्याकडे टॅलेंट खूप चांगलं आहे ग्रामीण भागामध्ये, परंतु आम्हाला संधी मिळत नाही आहे. तर ती संधी आम्हाला या ग्लोबलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि तुम्ही आमच्यासाठी जे शैक्षणिक दरवाजे आहेत आमच्यासाठी उघडे करून दिले आमच्या मुलांना. आणि तुम्ही ह्या सिस्टममध्ये आम्हाला ग्लोबल कन्सेप्टमध्ये आम्हाला तुम्ही सहभागी करून घेतलं, खरंच खूप खूप आभार. आणि यापुढे असंच जे तुमचे स्पेशल टीचर्स आहेत किंवा स्पेशल तुम्ही आम्हाला जे काही सांगणार आहात शिकवणार आहात, तर आम्ही खूप आतुरतेनं तुमच्याकडून आम्ही शिकण्याची इच्छा व्यक्त करतो आणि वाट बघतोय. आणि मुळात म्हणजे इथे आम्हाला ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या आमची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो, आमचा लाईटचा प्रॉब्लेम असतो, तरी पण आम्हाला आम्ही यातनं आमचे टीचर्स आहेत, आमचे अधिकारी आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, खूप खूप आम्हाला सहकार्य करून आम्हाला इथपर्यंत आणून सोडले. आता तुमचा देश हा विकसित देश आहे, आम्ही विकसनशील आहोत, तर आमचे या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. आणि या आमच्या प्रयत्नासाठी तुमची आम्हाला साथ फार महत्त्वाची आहे संतोष सरांनी, तर आम्हाला म्हणजे आम्हाला याच्यामध्ये आणलं आहे. आता आम्हाला बऱ्यापैकी कल्पना आली, आमच्या मुलांना कल्पना आली आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला जे आमच्या मुलांमध्ये जे स्टेज डेअरिंग आवश्यक होतं किंवा आहे तुम्हाला ते म्हणजे अगदी न घाबरता न भीता कॅमेऱ्यासमोर बरं माईक्समध्ये तुमच्याशी ते संवाद साधू शकताय. फक्त प्रॉब्लेम आम्हाला मीडियाचा, मीडियम आमचं मराठी मीडियम असल्यामुळे तुमच्याशी आम्हाला सहजासहजी बोलता येत नाही आहे. परंतु ती ते सरांनी ट्रान्सलेशन करून तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचवल्या आहे, आमच्या तुमच्यापर्यंत ते पोचवत आहे. असं सहकार्य तुमच्या आम्हाला दाखवत राहो. आणि शुक्रकरांच्या वतीने आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला श्रीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची रुरल एरियातली जी स्कूल आहे, आमची जी शाळा आहे ही बघण्यासाठी